इस्लामपूर शहरातील एका गरीब कुटुंबातील महिलेवर राहुल चव्हाण यांनी 4 दिवसांपूर्वी केला अत्याचार. घटनेला 4 दिवस झाले तरी आरोपी अटक नाही. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. इस्लामपूर शहरातील एका गरीब कुटुंबातील महिलेवर राहुल चव्हाण याने 4 दिवसांपूर्वी अत्याचार केला आहे. या घटनेला 4 दिवस झाले तरी आरोपीला अजूनही अटक नाही. आरोपीला तत्काळ अटक करावी, अन्यथा सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर एसटी स्टँड समोर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले. इस्लामपूर शहरातील पीडित महिलेवर राहुल चव्हाणनी अत्याचार केलाय. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी मोकाटपणे फिरत असून पोलीस हातावर हात ठेवून बसले आहेत. महिलेवर अन्यायकारक घटना घडूनही तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देताना श्रेया जाधव, धनश्री चव्हाण, स्वाती माने, रेशमा मगदुम, पूनम पाटील, निलिमा हुलके, निवास पाटील, अर्जुन पाटील, पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आरोपीस तात्काळ अटक करावी, अन्यथा विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटलंय. यावेळी श्रेया जाधव, धनश्री चव्हाण, स्वाती माने, रेशमा मगदुम, पूनम पाटील, निलिमा हुलके, निवास पाटील, भाजपाचे अर्जुन पाटील, हसीब अत्तार, स्वप्नील कांबळे, भूषण पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. इस्लामपूर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देण्यासाठी पीडित महिला गेली असताना सपोनी सागर वरुटे यांनी महिलेला अपशब्द वापरले. घडलेल्या घटनेबाबत विचारणा करताना महिलेला लज्जास्पद शब्द वापरलेत. या प्रकरणी सागर वरुटे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर.